प्रवासी भरण्याच्या वादातून माळीवाडा येथे दोघांनी रिक्षा चालकाला मारहाण केली आणि कोयता दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली गणेश भाऊसाहेब आटोळे व एकोणचाळीस राहणार कवडे गल्ली नालेगाव असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध शनिवारी अठरा मेला रात्री मारहाण आणि आर्म ऍक्ट आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अय्याज हसन शेख आणि जावेद हसन शेख दोघं राहणार पंचपीर चावडी माळीवाडा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आटोळे हे शुक्रवारी सतरा मेला दुपारी साडेबाराच्या अय्याज आणि जावेद यांनी त्यांच्या रिक्षातून लाकडी दाणके आणून आटोळे यांना मारहाण करून जखमी केले आणि शिवीगाळ करून रिक्षातील कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के एस कपिले करत आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा